हॅलो माझं नाव सुमोना चक्रवर्ती नमस्कार सद्गुरु सद्गुरु मला ज्योतिष विज्ञानाबद्दलचं तथ्य जाणून घ्यायचंय म्हणजे मला माहिती आहे की ते एक शास्त्र आहे पण जेव्हा लग्न जुळवताना कुंडली बघतात किंवा मांगळीक मुलींचा आधी झाडाशी लग्न लावतात कुठल्या मुलाशी लग्न लावण्याआधी किंवा कोणी बोटांमध्ये ठरावी खडे घालतं जीवनाच्या काही पैलूंमध्ये मदत होण्यासाठी तर सत्य काय आहे आणि ह्यामागचं वास्तव खरोखर काय आहे कारण हे आमच्या पिढीला समजण्यासाठी खूप अवघड आहे कारण एकतर आम्ही त्याचा विरोध करतो किंवा मग आई वडिलांच्या भीतीने काहीतरी करतो म्हणून जर तुम्ही आम्हाला ह्या मागचं तथ्य समजावून सांगितलं तर खूप बरं होईल नमस्कार सुमोना मला ही झाडांची लग्न करण्याची कल्पना आवडली <laughs> <laughs> मी केलंय झाडांची लग्न बरं का <laughs> मला वाटतं की ही चांगली कल्पना आहे खूपच स्थिर जोडीदार भक्कमरवलेला आजकालच्या जगात एवढं स्थिर कोणीतरी मिळणं ही एक दुर्मिळ गोष्ट आहे खरोखर खूप छान कल्पना आहे आणि कुंडली जुळवली जाते याचा अर्थ काय की ग्रह तारे जुळवले जात आहेत पण या दोन मूर्खांना कोण जुळवणार ते शक्य नाही आहे कोणीच या दोन मूर्खांना जुळवू शकत नाही केवळ जर त्यांनी एकमेकांची जबाबदारी घेतली जर त्यांनी एकमेकात थोडासा रस घेतला आणि आयुष्य एकमेकात गुंतवलं मग काहीतरी सुंदर घडू शकतं जर तुम्ही त्यांना जुळवलं तर तुम्ही ते कुठल्याही प्रकारे करा काहीच काम करणार नाही आहे आणि म्हणूनच बहुतेक लोकांसाठी प्रत्येक प्रेमसंबंध आणि लग्न फक्त काही वेळासाठी सुंदर असतात आणि त्यानंतर ती फक्त एक मोठी चिंता बनते किंवा सततची भांडणं केवळ यामुळे की लोक एकमेकांचे गुण जुळवण्याचा प्रयत्न करतात तुम्ही लोकांना जुळवू शकत नाही हे त्या प्रकारे काम करणार नाही एवढंच आहे की जर तुम्ही दुसऱ्या व्यक्तीचं कल्याण तुमच्या जीवनाहून जास्त महत्त्वाचं मानलं मग तुम्हाला दिसेल की सगळं काही जुळून येईल जर तुमचं जीवन दुसऱ्याकडून आनंद मिळवण्याबद्दल असेल तर तुम्ही बघाल की ते काही वेळात कटू होऊन बसेल जर तुमचं जीवन तुमचा आनंद दुसऱ्यांना देण्याबद्दल असेल मग सगळं काय जुळून येईल ग्रह तारे काय म्हणतात यानं काही फरक पडत नाही असो तारे त्यांना काय हवं ते बोलू देत एकदा का तुम्ही इथं मनुष्य म्हणून जन्माला आलात की तुम्ही हे जीवन स्वतः घडवणं अपेक्षित आहे हा एकमेव प्राणी आहे या धर्तीवर जो स्वतःच्या आयुष्याची रचना स्वतः करू शकतो जर तुम्हाला ते सोडून द्यायचं असेल आणि ग्रहताऱ्यांसारख्या निर्जीव वस्तूंना तुम्ही कोण आहात आणि तुमचं भविष्य ठरू द्यायचं असेल तर जगण्याचा हा अगदी दुखद मार्ग आहे तर कृपया तुम्ही आणि जे कोणी तुमच्यासोबत आहेत ते कृपया त्यांना सांगा की त्यांचं आयुष्य त्यांनी स्वतःच्या हातात घेतलं पाहिजे काही फरक पडत नाही आणि ही किती वेडपट गोष्ट आहे की कोणीतरी तिसरी व्यक्ती जिला तुम्ही ओळखत नाही ती तुम्हाला सांगणार आहे तुम्ही की तुम्ही तुमच्या बायको किंवा नवऱ्यासोबत आनंदाने जगणार आहात की नाही किती इन हँड जरा ही जबाबदारी स्वतःवर घ्या आणि तुम्ही कुठल्याही मूर्खाशी लग्न केलं तरी तुम्ही ही जबाबदारी घ्या की तुम्ही छान जगाल हा एकमेव मार्ग आहे चांगला जगण्याचा